सपनों को पूरा करेंगे। रन और गेंदों के बीच का जो फासला है 26 का, क्या उस फासले को ये लोग तय करेंगे, इसका आंखों देखाल सुनाएंगे। फिर से एक बार मराठी की मीठी वाणी हमारे दीपक पाटिल सर। हलो, तो 56 धावांचं लक्ष आहे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी मात्र दाखल झाला आहे। कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी या संघाचं आव्हान आहे। काव्या 11 सावळे या संघाविरुद्ध ओंकार पाटील आणि विकी पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। 56 धावा, सुरुवात चांगली झाली होती सावळे संघाची। ज्या पद्धतीने आपण पाहिलं अक्षय केदारीनं काय बॅटिंग केली होती, 12 चेंडू आणि 31 धावा। त्यानंतर प्रफुल्ल केदारीने सुद्धा 5 चेंडूंमध्ये 12 धावांची इनिंग साकारली होती। पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 41 धावा आल्यानंतर खऱ्या अर्थानं संकेत पाटीलचं ते 5 धावांचं षटक, विकी पाटीलचं 2 धावांचं षटक, प्रताप नावडेकरचं 7 धावांचं षटक, या 3 गोलंदाजांनी मिळून शेवटच्या 3 षटकांमध्ये फक्त 14 धावा दिल्या आणि इथेच कुठेतरी माशी शिंकली असं म्हणावं लागेल। जी सुरुवात केली होती, परंतु त्या सुरुवातीचा तुम्ही शेवट काय करताय यावर क्रिकेटच्या सामन्यांचा निकाल अवलंबून असतो। परंतु अजूनही दुसरं सत्र पूर्ण बाकी आहे, चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, तुम्हाला मेन सुरुवातीला जोरदार धक्के द्यावे लागतील, विकेट्स हस्तगत कराव्या लागतील, थोडंसं दडपण पहिल्यापासून बनवावं लागेल। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश कुरंगळे पहिलं षटक घेऊन समोर, मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज विकी पाटील, तर नॉन स्ट्राईक एंडला ओमकार पाटील, टीम मुरबी संघाची सलामीची जोडी। पहिला चेंडू कुटप्प्याचा चेंडू यावेळेस फाईन खेळला जातो, शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाला चाकून चेंडू चालला आहे, डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे। पहिल्या चेंडूवर मात्र चौकारानं श्री गणेशा, विकी पाटीलच्या बॅटमधून 56 धावांचं टार्गेट आहे आणि सुरुवातीपासूनच आक्रमक व्हायचं या ईर्ष्येनं नेहमी विकी पाटील मैदानामध्ये मात्र इनिंग साकारत असतो आणि त्याचंच या ठिकाणी प्रत्युत्तर मात्र दिलं जाते। पहिल्या चेंडूवर चौकारानं सुरुवात केली जाते। 56 धावांचं टार्गेट आहे, थोडासा एक म्हणूया आपण शांतता जरूर पसरले सावळे संघामध्ये, कारण 41 धावा आल्यानंतर त्यांचा स्वतःवर विश्वास बसत नाही आहे। 3 षटकांमध्ये फक्त 14 धावा दिल्या, ज्या तुम्ही दिल्या त्याच आता मात्र मुरबीला तुम्हाला द्यायच्या त्याच। यावेळेस मात्र चांगला फटका
चेंडू सरळ जातोय लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे, डावकुऱ्या हाताचा गुणवान खेळाडू मात्र बरसलाय, चेंडू सरळ, सहा धावांकरता षटकार। पहिल्या दोन चेंडूंवर दहा धावा, ज्या पद्धतीनं मात्र पहिली दोन षटकांमध्ये सुरुवात केली होती तशीच सुरुवात यावेळेस मुरबी संघाची। मुरबी संघाची थोडीशी डोकेदुखी नेहमी राहिली गोलंदाजांची, परंतु आज ती उणीव पूर्णतः भरून काढली गोलंदाजाने असं म्हणूया। इथे मात्र थोडासा शपथवून खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेनं, परंतु चेंडू सरळ शरीराचा वेध घेतला गेला, निर्धाव चेंडूची सांगता। तिसरा चेंडू मात्र चांगला कमबॅक केलाय नितेश कुरंगळे या गोलंदाजानं। स्ट्रायकर गोलंदाज आहे, वेग आहे याच्याकडे, खांद्याचा वापर पुरेपूर करतो, बाउन्सर पद्धतीचे चेंडू नेहमी सातत्यानं आदळत असतो। अशा वेळी मात्र विकी पाटील थोडासा उंचीनं कमी असणारा फलंदाज त्याच्यासमोर मात्र कशी गोलंदाजी करतोय। इथे मात्र ओव्हरपिच होता, सोपं काम होतं, ड्राईव्ह केलाय, एक्सलंट कव्हर ड्राईव्हचा अफलातून फटका, चेंडू सरळ सीमारेषा पार, कणकणीत चौकार। काय बॅटिंग होते पहिल्यापासून विकी पाटील, कालही इनामपुरीच्या मैदानावर असाच बरसला होता, परंतु दुर्दैवानं मात्र त्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली होती, परंतु आज मात्र चेसिंग करतोय हा संघ आणि सुरुवात मात्र चांगली झाली आहे। चार चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा। पहिल्याच गोलंदाजाला मात्र फटके पडले जातात, ओर द विकेट यावेळेस मात्र फिरून खेळला, 360 अँगल मध्ये गरकन फिरला विकी, आणि विकीचा करिश्मा मात्र मैदानावर। इथे मात्र अजून एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये एक दर्जेदार चौकार येतोय आणि या चौकारानं आता मात्र पूर्णतः बॅकफुटवर नेलंय ते टीम काव्य इलेव्हन सावळे संघाला, कारण तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं तब्बल 18 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचलाय कैलासवासी कुमार प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ। ओमकार पाटील रायगडचा दिग्गज फलंदाज जो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, विकी पाटीलची बॅटिंग पाहतोय, अजून ओमकार पाटीलचं वादळ मैदानावर यायचं बाकी आहे आणि त्याच्या अगोदरच मात्र विकी पाटीलनं जो झोडपलाय सावळे संघाच्या गोलंदाजांना, तर नक्कीच या ठिकाणी कारनामा करतोय। 18 धावा पहिल्या पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर। पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस मात्र स्टेप आउट केलं होतं, पुढे निघाला दोन पावलं आणि दिला बिरकावून चेंडू, ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका, लॉंग ऑफच्या वरतून यावेळेस मारलाय विकीनं चेंडू सहा धावांकरता। पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले धावसंख्या। काय सुरुवात केलंय, काय आक्रमकता आहे, काय विस्फोटकता आहे या विकी पाटील या फलंदाजामध्ये, ते मात्र पहिल्या षटकानंतर मात्र प्रामुख्यानं जाणवतंय। 24 धावा आल्यानंतर आता मात्र हे आव्हान सोपं झालं आहे, कारण 56 धावा तुम्हाला करायच्या आहेत, 24 आपण वजा केल्या तर 32 धावा राहतात येणाऱ्या चार षटकांमध्ये, आता मात्र 8 सरासरीनं। नितेश कुरंगळे ज्या उद्देशानं मात्र पहिलं षटक दिलं होतं कर्णधारानं, तो पूर्णतः सपशेल अपयशी ठरलाय, कारण दोन षटकार, तीन चौकार, एकमेव निर्धाव चेंडू निघाला होता, बाकी पाचही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडलेत ते विकी पाटील या फलंदाजांना। आता मात्र आगीतून फुफाट्यात जाणार की काय अशीच परिस्थिती, कारण ओमकार पाटील स्ट्राईक एंडला येतोय, मिस्टर 360 डिग्रीमध्ये खेळणारा हा खेळाडू, ओमी या नावानं सुप्रसिद्ध रायगडचा मोस्ट टॅलेंटेड प्लेयर ओमकार पाटील स्ट्राईक एंडला, तर समोर मात्र रायगडचा अजून एक दिग्गज खेळाडू दुबईवारी करून आलेला हा खेळाडू किरण पवार द पॉवर। इथे मात्र थोडीशी अपील जरूर झाली होती, अपील मात्र फेटाळली जाते, कोणत्याही पद्धतीची धाव येताना दिसत नाही आहे। किरण पवारकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि बऱ्याच वेळा त्याची गोलंदाजी चांगलीसुद्धा होते आणि कुठेतरी पहिला चेंडू जो निर्धाव आला आहे बऱ्याच अवधीनंतर पाहायला मिळतोय, ओमकार पाटील स्ट्राईक एंडला आहे, विकी पाटीलनं काम तमाम केलं आतापर्यंत 24 धावा। अकू टप्प्याचा चेंडू पूल केला यावेळेस मात्र मिड विकेटला, क्षेत्ररक्षक अगदी दुरून येणार तिथपर्यंत, एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि ओमकार पाटील सारख्या दिग्गज फलंदाजाला मात्र शून्यावर बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो सावळे संघ। अर्थातच किरण पवार सामन्यामध्ये रंग भरण्यास सुरुवात करतोय की काय, सामन्यामध्ये कमबॅक केलं जाते सावळे टीमकडून। इथे मात्र येणाऱ्या पहिल्या षटकामध्ये 24 धावा, त्या 24 धावा कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा देण्याचा मानस असेल आणि त्या दृष्टिकोनातून मात्र प्रयत्न केले जातात। पहिले दोन चेंडू निर्धाव आलात आणि ओमकार पाटीलसारखा दिग्गज खेळाडू यावेळेस मात्र पॅवेलियनकडे परततोय।
विकी पाटिल ज्या पद्धतीनं फॉर्म राहिलाय या सामन्यामध्ये पहिले पाच चेंडू मात्र सीमापार धाडलेत या पठ्ठ्यानं ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय हा सामना विकी पाटील जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत नक्कीच मी म्हणूया आपण थोडासा सोपा असेल मोरबी संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अतिशय बहुमोलाची कामगिरी करत असताना डावखुऱ्या हाताचा गौरवशाली फलंदाज सुरेख चेंडू होता. किरण पवार आपल्या अनुभवाचा मात्र उपयोग करतोय यॉर्क केलं होतं यावेळेस आणि डिफेन्स पद्धतीनं प्रत्युत्तर सुद्धा दिलं सिंगल घेतली जाते या ठिकाणी विकी पाटीलकडून पाच मोठे फटके आल्यानंतर पहिल्यांदा सिंगल ती विकी पाटीलकडून एकेरी धावीनं धावसंख्या पुढे जाते 25 या आकड्यावर. बऱ्याच अवधीनंतर थोडासा स्कोरबोर्ड मूव्ह झालाय 25 धावा 56 धावांचं टार्गेट आहे. बंटी ठाकूर काल एक स्लीपला अफलातून झेल घेतला होता डाईव लगावत डाव्या हाताला जणू काही टेस्ट क्रिकेटमध्ये आउटसाईड एज लागल्यानंतर ज्या पद्धतीनं स्लीपमधले क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातात आणि उजव्या हाताला झोकावत जसा झेल टिपला तसाच इनामपुरीच्या मैदानावर त्या झेलची चर्चा काल संपूर्ण दिवसभरामध्ये झाली होती. तोच बंटी ठाकूर यावेळेस फलंदाजीसाठी दाखल झाला आहे. किरण पवार मात्र सामन्यामध्ये परततोय. तीन चेंडूंमध्ये पहिल्या फक्त एकच धाव दिले आणि ओमकार पाटीलला सुद्धा बाद केलंय. बंटी ठाकूर आणि विकी पाटील दोन खेळाडू. किरण पवार पॉवर प्लेचं दुसरं षटक राईट मोर द विकेट सोपं काम होतं. यावेळेस मात्र सरळ फुलटॉस आला होता. दिशा दिली फक्त वळण दिलं बॅटचं चेंडू फाईन लेग सीमारेषा क्लिअर करतोय चार धावांकरता. पहिला चेंडूवर मात्र खेळत असताना बंटीनं मात्र खातं खोललंय तेही आपल्या स्टाईलमध्ये चौकारानं. चौकारानं धावसंख्या 29 या आकड्यावर 29. तर कुठेतरी प्रेशर क्रिएट केला होता किरण पवारनं परंतु थोडं प्रेशर मात्र रिलीज केलाय बंटी ठाकूरनं. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा त्याच दिशेनं शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक अगदी एसटी रक्षकाच्या बाजूनं काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू सरळ स्टंपवर आदळतोय आणि फलंदाज मात्र बंटी ठाकूरला परतावं लागतंय. दुसरा धक्का बसला यावेळेस मैदानामध्ये टीम मुरबीला हा दुसरा हादरा आणि चांगलं षटक आत्तापर्यंत म्हणूया. एक फुलटॉस चेंडूचा जर अपवाद वगळला मागच्या चेंडूचा तर आत्तापर्यंत किरण पवारनं मात्र कशी गोलंदाजी करावी हेच जणू आपल्या सहकाऱ्यांना दाखवून देतोय. दुसरा हादरा टीम मुरबीला. मोस्ट एक्सपिरियन्स अतिशय अनुभवी असा खेळाडू मैदानामध्ये शिरकाव करतोय. खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष सातत्यानं मुरबी संघासाठी एकापेक्षा एक दर्जेदार बॅटिंगमधून असतील बॉलिंगमधून असतील ज्या खेळी ज्या पद्धतीनं संघाला घडवण्यामध्ये फार मोठा हातभार लागला या खेळाडूचा तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नरेश भुईर चौथ्या क्रमांकावर दाखल झाला आहे. किरण पवार आत्तापर्यंत षटक चांगलं आहे. पहिल्या पाच चेंडूंमध्ये पाचच धाबा आल्यात त्यामुळं कमबॅक करतो यावेळेस काव्या 11 सावळे संघ. हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न चेंडू पिचवरच आहे त्यामुळं एकही धाव मिळणार नाही आहे. चांगलं षटक मात्र या ठिकाणी संपवलं जात आहे. विकेटसुद्धा मिळाली या षटकामध्ये आणि फक्त पाचच धावा. खास करून जर 24 त्या कमी धावा आल्या असत्या तर कुठेतरी प्रेशर क्रिएट करता आलं असतं कारण ओमकार पाटील स्वस्त्यात बाद झाला होता. आता मात्र मोठा अडथळा असेल तो विकी पाटीलच्या स्वरूपात. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावर. म्हणजे येणारी तीन षटकं आणि 9 सरासरीनं 27 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी सद्यस्थितीमध्ये टीम मुरबीला. रायगडमधील दोन प्रतितयश संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं एका बाजूला ओंकार पाटील विकी पाटील नरेश भोईर मुकेश ठाकूर रोशन पाटील तगडी स्टारकास्ट या संघाकडे आहे. जर टीम ऑस्ट्रेलियासुद्धा संबोधलं जातं जर्सीसुद्धा येलो आहे आणि खारघर विभागामधील हा संघ दुसऱ्या बाजूला खारापूर विभागामधील एक ताकदवान संघ रसायनी परिसरातील टीम काव्या 11 सावळे. किरण पवारच्या नेतृत्वाखाली खेळतो सचिन कुरंगळेसारखा टॅलेंटेड मोस्ट एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू या संघामध्ये. अक्षय पवारसारखी आक्रमकता या संघामध्ये आणि आपण पाहिलं अनिकेत केदारी असेल प्रफुल्ल असेल सरस खेळाडू दोन्ही बाजूनी आपल्याला पाहायला मिळतात. तेवढीच काठी की टक्कर रोहित केदारीकडे षटक सरकवलं जाते. तिसरं षटक हे अतिशय महत्त्वाचं षटक असेल सावळे संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला. पहिल्या दोन षटकांमध्ये 29 धावा आल्यात. सावळे संघांनी तब्बल 41 केल्या होत्या म्हणजे त्यापेक्षा तर कमी आहेत
परंतु त्यानंतर पुढच्या तीन षटकांमध्ये मुरबी संघानं गोलंदाजी चांगली केली होती, क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं. अगदी तेच तुम्हाला आता करावं लागणार आहे. ज्या धावा तुम्ही दिल्या, ज्या धावा तुम्ही कमी केल्या, त्या आता मात्र तशाच पद्धतीनं गोलंदाजी करून भरून काढाव्या लागणार आहेत. विकी पाटीलसाठी फुल टॉस होता, सरळ डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू हातामध्ये जातोय आणि आता मात्र हा जोरदार थक्का बसलाय. तो मुरबी संघाला सुस्थितीमध्ये होता संघ. विकी पाटीलचे पाच मोठे फटके, तब्बल 24 धावांची ती इनिंग पहिल्या षटकामध्ये, आणि त्यानंतर मात्र हा खेळ इथेच थांबवावा लागणार आहे विकी पाटील या खेळाडूला. 25 धावा काढून मात्र तो बाद होतोय, परंतु त्यापूर्वी मात्र फार मोठं योगदान आपल्या संघासाठी आत्तापर्यंत दिलं आहे. परंतु अजून एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये विकी पाटील एक सोप्पा झेल देऊन तंबूमध्ये दाखल होतोय. 7 चेंडू आणि 25 धावांची इनिंग मात्र याच ठिकाणी समाप्त. सामना कधी गरकन फिरेल याचा काही नियम नाही आहे. क्रिकेट असा खेळ आहे, त्यामुळंच तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा हा खेळ. असं वाटत होतं सहज रीतीनं या धावा चेस होतील, परंतु किरण पवार थोडासा आडवा आला आणि रोहित केदारीला पहिल्या चेंडूवर ही जी सफलता मिळाली ही या सामन्यामध्ये रंग भरण्यास काफी आहे. या सामन्यामध्ये जरूर आता मात्र संघर्ष केला जाईल. रोहित केदारी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेमध्ये, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग शॉट. नरेश भोईर मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर यावेळेस मात्र एक टॅलेंटेड फटका दाखवतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांकरता. काय कलात्मकता आहे या खेळाडूकडे. कालही अशाच पद्धतीचे कव्हर ड्राईव्ह आम्ही पाहिले होते इनामपुरीच्या मैदानावर नरेश भोईरच्या पॅटमधून, आणि आजही तशी सुरुवात केली आहे. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, परंतु खास करून आजकाल अशा पद्धतीचे फटके पाहायला मिळतात कुठे. कव्हर ड्राईव्ह असेल, त्यानंतर कव्हर पॉईंटकडे असतील फटके, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह पाहायला गेलं तर स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह, हे फटके कुठेतरी ही संस्कृती लुप्त पावत चालली आहे. आजकाल अनऑर्थोडॉक्स पद्धतीच्या फटक्यांचा जास्त अवलंब केला जातो. मग तुमचे स्कूपचे फटके असतील, रिव्हर्स स्वीपचे फटके असतील, अशा पद्धतीनं जास्त महत्त्व दिलं जातं. खास करून ऑपस्ट्रमच्या बाहेर निघणं, शपल होणं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग रिजनकडे खेळणं, अगदी विकेट कीपरच्या डोक्यावरून फटके खेळणं, अशा पद्धतीच्या फटक्यांना आजकाल या महत्त्व आलं आहे आय पी एलपासून. परंतु इथे अजून 2 धावा नरेश भोईला मिळतात, 2 धाव्यानं धावसंख्या पुढे जाते. रिव्हर्स स्वीपचा अफलातून फटका, अविश्वसनीय अतुलनीय फटका यावेळेस मात्र नरेश भोईरच्या पाठमधून. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पकड मजबूत करायला घेतली होती सावळे संघानं घरी, परंतु आता मात्र ही पकड ढिली केली आहे ती अनुभवी नरेश भोईरच्या या खेळीनं. 2 चौकार आणि दुहेरी धावा पटकन आलेल्या 10 धावेनं मात्र संघ मुरबी संघ पुन्हा विजयाकडे वाटचाल करतोय. धावसंख्या 39 या आकड्यावर, 39. 56 धावा तुम्हाला करायच्या आहेत, 39 म्हणजे फक्त 17 धावा बाकी असेल. याची फलंदाजी पाहायला गेले तर अगदी 11 क्रमांकाचा फलंदाज येऊन सुद्धा षटकार मारू शकतो असा खोलवर फलंदाजी असणारा टीम मुरबी. अपील जरूर त्या ठिकाणी झाली होती, परंतु यावेळेस मात्र बीट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय रोहित केदारी हा गोलंदाज. तर या चेंडूंची गरज आहे, खास करून तुम्हाला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक हँडला ठेवावं लागेल नरेश भोईरला, कारण ओंकार पाटील, विकी पाटीलची आणि बंटी ठाकूरची विकेट गेल्यानंतर खास करून ह्या अनुभवाला तुम्हाला दूर सारावं लागेल, तरच सावळे संघाला कमबॅक करता येऊ शकतं. अकोट टप्प्याचा चेंडू, परंतु मी गोलंदाजाचं कौतुक करेन यावेळेस. ज्या पद्धतीनं पाहिलं नरेश भोईर स्टेप आउट होतोय, पुढे येऊन खेळतोय, थोडासा शॉर्ट ऑफ लेन केला आणि पूर्णतः या ठिकाणी चकवा दिला तो मात्र नरेश भोईरला. चेंडू थोडासा खाली सुद्धा राहिला, परंतु या 2 निर्धाव चेंडूनं कमबॅक जरूर केलं रोहित केदारीनं. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 3 षटकानंतर धावा फलकावर धावा लागल्यात त्या. 39 धावा येणारी, 2 षटकं आणि 17 धावांची आवश्यकता, 17 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. एक चांगलं षटक आणि ते षटक आता मात्र किरण पवार, हे अतिशय महत्त्वाचं षटक असेल. या षटकामध्ये जर 4-5 धावा आल्या, एखाद दुसरा विकेट खास करून नरेश भोईरची, तर मात्र लास्ट ओव्हरला अजून हा सामना फार इंटरेस्टिंग होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पाहायला गेलं तर ओंकार पाटील आज स्वस्थ्यामध्ये बाद झाला. विकी पाटीलचा कदाचित अभ्यास करून आले नव्हते सव्वा टीम. त्यानंतर मात्र नरेश भोईर यावर्षी पूर्णतः संघाच्या बरोबर आहे. गेल्या 1-2 वर्ष संघापासून थोडासा दूर होता, फार कमी सामने खेळायचा,
परंतु संघाला त्याची खऱ्या अर्थाने गरज होती आणि जी कालही पाहिली आजही आपण पाहतोय आणि यंदाच्या हंगामामध्ये प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आहे, त्यामुळं मुरबी संघासाठी यंदाचा सीझन चांगला जाणार हे मात्र निश्चित. कलदाजी मार्कवर किरण पवार. इथे मात्र स्वीट बॅट ऑफ साऊंड, चेंडू सरळ, बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक झेल टिपला जातोय आणि अजून एका विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होतोय. प्रतीक पाटील आल्या पावली माघारी फिरतोय, शून्य या धावसंख्येवर. भोपळाही फोडू न देता मात्र किरण पवारनं त्याला बाद केलंय. तर ही ओव्हर जी आहे ही बरंच काही सांगून जाणार या सामन्यामध्ये. मोरबी संघाचा कर्णधार रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय, फार मोठी जबाबदारी असेल, परंतु या षटकामध्ये काय काय नाट्य घडतंय यावरच सर्व काही अवलंबून आहे. ते काव्या इलेवन सावळे कशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण करणार, कशा पद्धतीनं गोलंदाजी होणार, क्षेत्ररक्षकांची साथ कशा पद्धतीने मिळणार यावरच सर्व काही अवलंबून असेल सावळे संघाचं भवितव्य. पहिल्या चेंडूवर किरण पवारनं विकेट घेतले, मागच्या षटकामध्ये सुद्धा 5 धावा दिल्या होत्या, 2 फलंदाजांना बाद केलं होतं. किरण पवार पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता थोडासा, पंचांचा इशारा, लेगस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, व्हाईट बॉल या बस डिक्लेअर केल्यात पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रथमेश कोळी VRCC गणेशपुरी संघाचा टॅलेंटेड खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये, दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सिद्धिविनायक भिंगारी संघाचे अत्यंत अनुभवी खेळाडू रघुनाथ परदेशी. यावेळेस कट करायचा होता थोडासा, परंतु टायमिंग मात्र साधता आला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, प्रफुल्ल आहे त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू जी सांगत होते सामना कमालीच्या चुरशीचा होणार यात शंका नाहीये. रोशन पाटील स्ट्राईक एंडला, ओर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, चेंडू सरळ जातोय, परंतु वाईड इज लॉंग ऑन सीमारक्षकाच्या हातामध्ये आणि कॅप्टन इनिंग मात्र थांबावी लागेल, कारण काहीच योगदान न देता मात्र रोशनला परतावं लागणार आहे. आणि अगोदरच म्हणालो होतो आम्ही एक कलाटणी मिळणार या षटकामध्ये, काय नाट्य घडणार या षटकामध्ये यावर दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून आहे. परंतु किरण पवार जेवढा माझ्याकडून प्रयत्न करता येईल, माझ्याकडून जेवढा संघर्ष करता येईल तेवढा मात्र तो करणारच हे मात्र दाखवून देतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या किरणनं आणि आता मात्र कर्णधाराला बाद करण्यात यशस्वी ठरलाय. रोशन पाटील बाद होतोय 0 या धावसंख्येवर आणि आता मात्र मैदानामध्ये बुम बुम मुकेश ठाकूर. मोठे मोठे षटकार मारण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू यावेळेस मात्र 7 क्रमांकावर मैदानामध्ये शिरकाव करतोय. इथे खऱ्या अर्थानं गरज आहे संघाला एक पार्टनरशिपची, एका भागीदारीची. सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करून सुद्धा हा सामना सेव्ह करता येऊ शकतो याची जाणीव जणू काही नरेश भोईर मुकेश ठाकूरला करून देत असावा. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 12-17 समीकरण 9-16 आलंय. सामना पूर्णतः थोडासा फिरवण्यामध्ये यशस्वी ठरलाय सावळे संघ. अकुटप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, चेंडू मिडविकेटला जातोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसलाय. क्षेत्ररक्षकांची साथ, चला करूया फलंदाजांवर मात, हे तत्व कुठेतरी मागे पडलंय आणि सामन्यामध्ये जी पकड निर्माण केली होती ती पकड आता मात्र ढिली होते या चौकारणा. खास करून किरण पवार फार नाराज असेल या चौकारणा, कारण कुठेतरी इथे चान्सेस निर्माण झाले होते. जो प्रेशर क्रिएट केला होता तो प्रेशर मात्र रिलीज झालाय. आता 44 जाऊन पोहोचलाय मुरबी संघ. फटका चांगला होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या थोडासा पुढ्यामध्ये पडला चेंडू, परंतु तो चौकार तो थोडासा जिव्हारी लागलाय किरणच्या. परंतु किरण शेवटपर्यंत पाहायला गेलं तर प्रयत्न सोडेल तर तो किरण पवार कसला. शेवटपर्यंत एक किरण, एक उमेद, एक आशा जागवणार आपल्या सहकाऱ्यांमध्ये, यासाठी तो रायगडचा दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलाय. उगाचच भारताबाहेर याला बोलवणं येत नाही, दुबईसारख्या ठिकाणी जाऊनसुद्धा आपल्या सावळे गावाचं नाव रोशन करणारा हा खेळाडू यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं करतोय. अकुटप्प्याचा चेंडू हलक्या हातानं स्टिअर केला आहे, चेंडू बॅकवर्ड पॉईंटकडे येतोय,
क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एकेरी धाव एकवडली जाईल, मुकेश ठाकूर सारख्या खेळाडूला सुद्धा डिफेन्स करावा लागतोय. सद्यस्थितीमध्ये सामना एवढा हाय वोल्टेज आहे, सामन्यामध्ये ड्रामा कमालीचा चाललाय, कधी बाजी इधर तो कभी बाजी उधर असंच काहीसं चित्र. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना गेलाय, येणारे सहा चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती दहा धावांची. सहा चेंडू आणि दहा धावा, एक चौकार थोडासा जिव्हारी लागला, अन्यथा 12-13 धावा जरूर त्या ठिकाणी असत्या. परंतु अजूनही काही बिघडलेलं नाही आहे, दोन्ही बाजूंनी सामना आहे, प्रेक्षकांना तर असेच सामने पाहण्यासाठी येतात. कोणीही जिंका अन्यथा कोणीही हारा आम्हाला काही घेणं देणं नाही आहे, आम्हाला फक्त क्रिकेट एन्जॉय करायचं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत चांगली लढाई झाली पाहिजे यासाठी मोठ्या संख्येनं आलेल्या प्रेक्षकांचं आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून यूट्यूबवर जे लाईव्ह प्रेक्षक पाहतात या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सहा चेंडू आणि दहा धावा असं समीकरण आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आऊट केलं जाईल याचीही दोन्हीही कर्णधारांनी नोंद घ्या. सामना इक्वल झाला तर बॉल आऊट केलं जाईल, तीन तीन चेंडू तुम्हाला दिले जातील आणि त्यावर निर्णय ठरवला जाईल. त्यामुळं एकतर तुम्हाला 56 धावा करा, 55 धावांपर्यंत थांबवलं तर मात्र बॉल आऊट म्हणजे प्रेक्षकांसाठी आगळी वेगळी पर्वणी जरूर पाहायला मिळेल मैदानामध्ये. लास्ट ओव्हर, अक्षय पवार, किरण पवारचा बंधू अर्थातच भाऊ, आणि ज्या पद्धतीनं मागच्या 2-3 वर्षामध्ये हाही खेळाडू एक व्यावसायिक होऊ पाहतोय, बऱ्याचशा मोठ्या संघांमधून सुद्धा याला बोलवणं येतोय, परंतु आज मात्र आपल्या गावाची कमान सांभाळावी लागणार. फुल टॉस बॉल होता मुकेश ठाकूर साठी, परंतु इथे मात्र काय जज केलाय, अफलातून झेल, किती अंतर धावलंय, अक्षरशः डीप स्क्वेअर लेग पासून जवळजवळ सर्कल पर्यंत हे अंतर कापलं आणि मुकेश ठाकूरला पहिल्यांदा सोपा चेंडू होता. फुल टॉस मुकेश साठी होता, अर्थातच तो एवढा लॉंग जायला पाहिजे होता, कारण या खेळाडूकडून अपेक्षा फार होत्या. परंतु क्षेत्ररक्षकांचं कौतुक जरूर केलं जाईल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, ते वावगं ठरणार नाही आहे. एक अफलातून झेल मात्र टिपलाय अनिकेत केदारी. आज मात्र दिवस आहे ज्या पद्धतीनं आज पाहायला गेलं तर या क्षेत्ररक्षण झालंय या खेळाडूचं, आणि हा सामना शेवटपर्यंत आम्ही सोडणार नाही आहे या हेतूनं मात्र आता सावळे टीम मैदानामध्ये संघर्ष करतोय. पहिल्या चेंडूवर एक मोठा अडथळा ज्याला मॅच फिनिशर संबोधलं जातं, जो शेवटच्या सत्रामध्ये फार धोकादायक ठरतो, तोच मुकेश ठाकूरला मात्र परतवलं जातंय आणि आता मात्र हे समीकरण येणारे 5 चेंडू आणि 10 धावा. नरेश भोईर जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत मुरबी टीम मात्र निश्चिंत असेल, कारण त्यांना माहिती अनुभव आमच्यासाठी नक्कीच धावून येईल. बाटची कडा, चेंडू लॉंग स्टॉप जातोय, साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय 4 धावांकरता. हा खणखणीत आणि आयत्यावेळी येणारा एक कलात्मक, एक कलाटणी देणारा या सामन्याला हा चौकार. चौकारानं धावसंख्या मात्र वाढते, येणारे 4 चेंडू आणि आता मात्र 6 धावांची आवश्यकता. नरेश भोईर सावळे संघाच्या विजयामध्ये अडथळा म्हणून उभा आहे. काही झालं तरी हा अनुभव मात्र पाहायला गेलं तर टीम मुरबीसाठी खूप यंदाच्या हंगामामध्ये बेनिफिट ठरतंय, बेनिफिशरी आहे, आणि तीच खेळी आत्तापर्यंत साकारले. 3 चौकारांच्या मदतीनं मात्र खेळतोय नरेश भोईर. 4th क्रमांकावर हा फलंदाजी करण्यासाठी आला आणि आपल्या अनुभवाचा मात्र पुरेपूर फायदा. अक्षय पवार, अक्षय पवारसाठी एक जबरदस्त ड्राईव्ह चढवला जाते, ऑफ ड्राईव्हचा फ्लातून फटका, चेंडू मात्र बीट करून क्षेत्ररक्षकाला, सीमारेषेच्या पलीकडे या चौकारानं मात्र या सामन्यातली हवा काढली आणि आता मात्र हो त्याचं नव्हतं झालंय. जी पकड निर्माण झाली होती, काय अफलातून झेल पहिल्या चेंडूवर पकडला होता, परंतु ती पकड मात्र इथे ढिली झाले. नरेश भोईरचा अनुभव मात्र धावून आलाय टीम मुरबीसाठी. बॅक टू बॅक या 2 चौकारानं सामन्यामध्ये रंग भरण्यास सुरुवात केले, धावसंख्या जाऊन पोहोचले, अर्धशतक सुद्धा कम्प्लीट झालंय. 54 धावा धाव फलकावर आणि फक्त 2 धावांची आवश्यकता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडूंमध्ये जर मुरबी संघानं 1 धाव काढली तर बॉल आउट होईल, परंतु अशी परिस्थिती हा अनुभवी खेळाडू आणून देणार का आपल्या संघावर. बॉल आउटसाठी प्रेक्षक जरूर मनामध्ये काही धावा करत असतील, सामना इक्वल होऊ दे, लेबल होऊ दे,
परंतु सावळे संघाचे पाठीराखे म्हणत असेल हे तीन चेंडू निर्धाव जाऊ द्या किंवा एक धाव गेली तरी चालेल, परंतु मुरबी संघाचे पाठीराखे मात्र धावा करत असेल की या चेंडूवर सिंगल येऊ द्या आणि या हा सामना आपण सेफ करूया. दोन धावांची गरज आहे यावेळेस, मात्र हलक्या हाताने चेंडू सरळ विकेटच्या आसपासच, एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेला प्राधान्य, धावचीच जरूर होईल परंतु कोणता तो फलंदाज आहे मात्र पंच ठरवतील. परंतु इथे मी म्हणेन थोडीशी चुकी जरूर क्षेत्रशकाहून झाले. नरेश दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला, सिंगलला धाव फलक पुढे जाते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 55. द स्कोर इज लेवल. 55 धावा मुरबी संघानं उभारल्या होत्या पहिल्या 5 षटकामध्ये आणि त्याची बरोबरी मात्र साधले ती कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी संघानं. 55 धावा झाल्या त्यामुळे दोन चेंडूंमध्ये एका धावेची आवश्यकता, दोन चेंडू आणि एक धाव. दोन चेंडू एक धाव, क्षेत्ररक्षण अगदी जवळ घेतले जाते जेणेकरून एक धाव रोखावी. आता मात्र कळलं असेल एक एक धावेचं महत्व काय. दोनही चेंडू निर्धाव काढावे लागतील तर बॉल आउटवर जाता येईल, अन्यथा एक धाव काढली तर मुरबी संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. चेंडू मात्र निर्धाव, टप्पा पडल्यानंतर काय उसळी घेतली चेंडूनं, बाउन्स निर्माण केला यावेळेस अक्षय पवारनं आणि नरेश भोईरला सुद्धा चकवा दिला. आणि जे टेन्शन होतं ते टेन्शन मात्र आता इथे जमलेल्या तमाम क्रीडांगणाच्या भोवती जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांच्या मनामध्ये व्हॉट एक्झॅक्टली आपण ऑन दिस ग्राउंड काय घडणार या सामन्यामध्ये. एक चेंडू एका धाबेची आवश्यकता, सामना बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आउट खेळवला जाईल, त्यामुळे बॉल आउट पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक मनामध्ये धावा करत असेल. अनुभव समोर आहे परंतु त्याच्या समोर मात्र एक यंग ऊर्जा आहे. अक्षय पवारनं मात्र हा चेंडू निर्धाव काढलाय, सामन्यामध्ये रंग बनण्यास सुरुवात केली. सामना शेवटच्या चेंडूवर जाऊन पोहोचलाय, कोण जिंकणार, मुरबी की सावळे की बॉल आउट, यासाठी मात्र सुरू असणारी ही लढाई इथे मात्र पाहावी लागेल. हा चेंडू निर्धाव गेला तर मात्र बॉल आउट, परंतु एक धाव मात्र मुरबी संघ विजयी ठरू शकतो. कोण जिंकणार या सामन्यामध्ये, यासाठी ही लढाई मात्र फार रंगतदार होते. सुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या नरेश भोईरनं मात्र हा सामना आतापर्यंत आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय तोच नरेश भोईर संघाचा की प्लेयर यावेळेस मात्र मैदानावर स्ट्राईकवर आहे. खास करून ही फार जमेची बाजू असेल, परंतु भल्या भल्या फलंदाजांना शेवटच्या चेंडूवर एक धाव काढण्यासाठी जे टेन्शन असतं, मग मागच्या कितीही धावा असल्या तरी त्या एका धावेचं एवढं उजं असतं ना, जणू काही फार मोठ्या रकमेचं एखादं लोन घेतलंय की काय. आणि त्या ऋणातून मात्र मुक्त व्हावं लागेल. आपण सुरुवात काय केलं आहे याच्यापेक्षा क्रिकेटमध्ये आपण शेवट काय करताय याला महत्त्व असतं. एक चेंडू आणि एक धाव, अतिशय रोमांचकारी स्थितीमध्ये हा सामना जाऊन पोहोचलाय. प्रेक्षकांची धकधक वाढायला लागले, कोणी नखं खातंय, कोणी तोंडामध्ये बोटं घातलेत, एकमेकांशी पैजा लावायची सुरुवात केली की सावळे जिंकेल, दुसरा बोलतोय नाय मुरबी जिंकेल, अशा बऱ्याचशा चर्चा आता मात्र प्रेक्षकांमध्ये रंगू लागल्यात. परंतु याचं उत्तर अवघ्या काही सेकंदामध्ये मिळणार आहे. अक्षय पवार या मैदानावर भाव खाऊन जाणार की अनुभवी नरेश भोईर, यासाठी सुरू असणारी लढाई. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या चेंडूचं स्वागत करूया. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र एका धावेची गरज आहे. काय घडणार या सामन्यामध्ये, सावळे की मुरबी. अक्षय पवार गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी नरेश भोईर, राईट अमोर द विकेट. इथे मात्र सोपं झालंय काम, सामना मात्र जिंकलाय, काम तमाम केला या अनुभवाना. नरेश भोईरनं मात्र शेवटच्या चेंडूवर चित्तथरारक विजय मिळवून दिलाय आणि अनुभवी मात्र कामास आलाय. आणि हा सामना मात्र जिंकलाय तो टीम मुरबी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. परंतु काय सामना झालाय हे खऱ्या अर्थानं यश आहे या स्पर्धेचं. ज्या पद्धतीनं ही स्पर्धा पुढे चालली आहे, नक्कीच अफलातून सामना पाहायला मिळाला. जरूर हा सामना
पाहायला जाईल बऱ्याच वेळा यूट्यूबवर ज्या पद्धतीनं दोनही बाजूंनी संघर्ष झाला, वेल प्लेड सावळे टीम ऑल्सो, ज्या पद्धतीनं संघर्ष केला सावळे संघाचं सुद्धा आपण अभिनंदन करूया आणि या पुढच्या स्पर्धांसाठी आपण शुभेच्छा देऊया. सावळे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण आयोजकांची भेट घ्या आणि सामनावीर मॅन ऑफ द मॅच 12 चेंडू आणि 24 धावांची इनिंग अक्षरशः पाहायला लागला तर बाजी प्रभू सारखा शेवटपर्यंत त्या खिंडीमध्ये एकटा उभा राहिला शेवटपर्यंत. मात्र